अकीवाटात महिला सॅनिटरी पॅड वाटपाला आचारसंहितेचा अडसर, ग्रामपंचायत प्रशासनाचा अजब खुलासा. अकीवाट येथील आरोग्य उपकेंद्रात ग्रामपंचायतच्या वतीनं महिलांच्यासाठी सॅनिटरी पॅडचे ATM ठेवण्यात आले आहे. मात्र गेल्या 2 महिन्यापासून या बॉक्समध्ये सॅनिटरी पॅड उपलब्ध नसल्याने महिलांची गैरसोय होत असून आचारसंहिता असल्याने महिला सॅनिटरी पॅड खरेदी केलं नसल्याचा अजब खुलासा येथील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक नंदकुमार निर्मळे यांनी केला आहे. तरुणी व महिलांच्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या सॅनिटरी पॅड शासनामार्फत वाटप करण्याच्या संबंधित विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाने येथील आरोग्य उपकेंद्रामध्ये महिलांसाठी लागणाऱ्या सॅनिटरी पॅडचे ATM बॉक्स बसवण्यात आले आहेत. मात्र गेल्या 2 महिन्यांपासून या सॅनिटरी बॉक्समध्ये सॅनिटरी पॅड नसल्याने तरुणी व महिलांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत अनेक महिलांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला आहे. तर ग्रामसेवक नंदकुमार निर्मळे यांच्याकडे चौकशी केली असता गेल्या 2 महिन्यांपासून आचारसंहिता असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाला सॅनिटरी पॅड खरेदी करण्याचे अधिकार नसल्याने आम्ही सॅनिटरी पॅड उपलब्ध ठेवले नाहीत, असा अजब खुलासा त्यांनी केला आहे. या ठिकाणी आपल्याला सॅनिटरी पॅडबद्दल सांगणार आहे की आम्हाला गोरगरिबांना किंवा इतर लोकांना ते अवेलेबल करून देण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीला विनंती करत आहे. बिकॉज आम्हाला मेडिकलमधून जास्त किंमत देऊन ती घ्यावं लागते, पण आम्हाला इथल्या इथं ते सोयीस्कर ठरू शकतो. जर त्यांनी आम्हाला अवेलेबल करून दिली तर आम्हाला मार्गदर्शन होऊ शकतं. प्लस किंवा ग्रामपंचायतीमधून कोणी माहितीसुद्धा देत नाही आहे, ती माहिती पण मिळाली तर आम्हाला त्याचं मार्गदर्शन जास्त होईल व आम्ही दुसऱ्या महिलांनासुद्धा याचं उपलब्धी करून घेण्यासाठी मार्गदर्शन करू शकतो. महानकर निप्ससाठी इजाज खान पठाण, अकीवाट. ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.